उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलत आहेत, आपण थेट जाऊया तिकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू केलेली यात्रा नाशिक पासून सुरू झाली, काही नगर जिल्ह्यातला कोपरगाव, त्याच्यानंतर कोल्हापूर, अशा वेगवेगळ्या जळगाव चामणेर अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आम्ही जातो आहे. आज स्वातंत्र्य दिन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रथेप्रमाणे राज्यपाल महोदय आपल्या पुण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचं झेंडावंदन करत असतात आणि पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या झेंडावंदनाला उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे. त्या पद्धतीनं मी तिथं थांबलो होतो. झेंडावंदन झाल्यानंतर विडेवाडाच्या बद्दल बरेच वर्ष चर्चा चाललेली, आता त्याचा प्लॅन आणि सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आहे, मी त्यांना ताबडतोब काम सुरू करा म्हणून सांगितलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की वरिष्ठांना बोलावून त्याचं पायाभरणी करायची, परंतु तोपर्यंत काम काही थांबवून द्यायचं नाही. हे झालं विडेवाड्याच्या संदर्भामध्ये आणि पलीकडे देखील एक चांगलं स्मारक सावित्रीबाई फुल्यांचं महात्मा ज्योतिराव फुल्यांच्याबद्दल मागे मी ज्यावेळेस पाहणी केलेली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं, लहुजी वस्ताद साळवे यांचं जसं जागेचा जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि स्मारक उभं करण्याची जबाबदारी कॉर्पोरेशन स्वीकारली, तसं इथली जबाबदारी जागेची सरकारने स्वीकारलेली आहे. त्याला कालच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली आहे, निधी मी पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या लोकांचं स्थलांतर केल्यानंतर तिथं काम सुरू करणार आहे, पण ते कॉर्पोरेशन करणार आहे. आज सुरुवात करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झेंडावंदन वगैरे तिथलं झाल्यावर मी या दोन मीटिंग तिथं घेतलेल्या होत्या आणि त्या मीटिंग झाल्यानंतर 17 तारखेला आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम जसा परवा जळगावला झाला तसा आपण पुण्यामध्ये घेतो आहे बालेवाडीला. मला एका गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे, ज्या उद्देशाने आपल्या महाराष्ट्रातल्या बैलांना मायमाऊलींना मुलींना सबलीकरण करण्याच्याकरता सक्षम करण्याच्याकरता आम्ही जी योजना आणली ती योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. आज देखील मी सकाळपासून माझ्या पक्षाचं पण तिथं झेंडावंदन करून आज आम्ही संविधानाचं वाचन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांच्यापुढं नतमस्तक होऊन नंतर मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ आणि इथं जैन समाजाचं अतिशय महत्त्वाचं मंदिर आहे तिथं आणि आत्ता सारसबागेच्या गणरायापाशी इथं सगळ्यांचा आम्ही आशीर्वाद घेतला आहे. त्यांच्यापुढं आम्ही नतमस्तक झालो आहे आणि आमची जनसन्मान यात्रा इथून पुढं वडगाव शेरी आणि नंतर हडपसर ह्या दोन मतदारसंघात जाणार आहे. साधारण दररोज 2 मतदारसंघ आम्ही कव्हर करतो आणि मग बाकीच्याबद्दल काही सहकाऱ्यांशी इतकूच करणं, मीडियाला काही बाईट देणं किंवा मुलाखती देणं अशा प्रकारचं आमचं काम चाललेलं आहे. पण प्रचंड उत्साह महिलांचा आहे. महिला आज तर मला इतक्या आमची प्रिया गदादे आणि त्या सगळ्या बाकीच्या भगिनी थांबल्या होत्या तिथं मला रक्षाबंधनाच्या अजून 19 पण खूप राख्या माझ्या महिला भगिनी बांधतायत आणि त्या काही काहींच्या अकाउंटला काल आम्ही 35 लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या DBT द्वारे बँकेत जमा केले आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका प्रफुल्लित आणि हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला. त्या गोष्टीचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे. मला एका गोष्टीचं दुःख आहे, विरोधकांनी काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी त्याबद्दल फार काही बोलू इच्छित नाही, पण एक गरीब घरातल्या महिला, कष्ट करणाऱ्या महिला, मायमाऊली आणि मुली
त्यांच्याकरता जे चांगले योजना, मुलींचं मोफत शिक्षण असेल, आमच्या शेतकऱ्यांचं वीजमाफी असेल, 3 गॅस सिलेंडर वर्षाला देणं असेल, किंवा युवतींना प्रशिक्षण देण्याच्याबद्दलचं, त्यांना स्टायपन देण्याच्याबद्दलचं काम असेल, 5 रुपये लिटरला दुधाचा दर वाढवून देण्याचं अनुदान त्यांना देण्याचं काम असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही समाजाच्या करता करतो आहे. साधारण सर्व गरीब घटकाला आणि सर्व जाती धर्मातल्या ह्या आर्थिकदृष्ट्या थोड्याशा मागं असलेल्या त्या सगळ्या वर्गाच्या करता आम्हाला त्याच्यातनं मदत करता येते. आणि त्याकरता मुख्यमंत्री, मी, उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच, आमची आदिती तटकरे महिला बालविकासची मंत्री, सगळ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांचं सहकार्य पण आहे आणि महिलांच्यामध्ये उत्साह देखील आहे. ह्या दादांत खोटे आहेत. मी तुम्हाला मीडिया अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, आमच्यात कुठलाही वाद नाही, कशाही काही त्यांचा मतभेद नाही. आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतो आहे, त्या सगळ्या योजना आपण पाहत आहे. मागं असंच माझी प्रचंड बदनामी, मी वेशभूषा बदलून जातो, नाव बदलून जातो. मी तर आव्हान दिलं आहे की कुठं वेशभूषा बदलून गेलो, कुठं CCTV कॅमेऱ्यात आलं, कुठं नाव बदलून गेलो, कशाला मी कुणाचं नाव, माझं नाव बदलायचं? एवढं आईवडिलांनी मला सुंदर नाव दिलेलं आहे आणि मी का ते बदलायचं? मला माझ्या नावाचा अभिमान आहे. पण नेहमी त्याच्याही आधी एक अशीच चुकीची बातमी लावली, हे आता मी विसरलो, परंतु त्याच्या आधी आता मध्येच काढलं. आता मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे जळगावला गेलो, एकत्र गेलो, एकत्र सभा घेतली, एकत्र परत आलो. आता हा विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्यामध्ये कारण असताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर नाईलाज आहे. मला त्याबद्दल बोलायचं. मी एका वेळेस एका मान्यवरांचं उत्तर देऊ शकतो. यामध्ये मुद्दे हेच असणार आहे, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊ आणि ह्या आम्ही ज्या योजना 7 महत्त्वाच्या समाजातल्या अनेक घटकांना सामावून घेणाऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्या योजना त्यांना सांगणं आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकासाच्याबद्दल माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या विचाराचं असल्यामुळं सेंट्रलचा अधिकचा निधी पुन्हा जनतेने आम्हाला संधी द्यावी. आम्ही जसं आंध्र प्रदेश आणि बिहारनी मोठा निधी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेण्याचं काम केलं, आम्ही पण केलं. आम्हाला वाढवण बंधाराच्या करता आपल्याला महाराष्ट्राला 1.5 लाख कोटी रुपये मिळाले आणि इतर पण काही नारपार योजना आहे, वैनगंगा पैनगंगा योजना आहे. हां, नारपार योजनेच्याबद्दल एका वृत्तपत्राने ही योजना रद्द झाली असं सांगितलं आणि त्याच दिवशी आम्ही गव्हर्नरचं पत्र सही घेतलेली होती आणि त्या योजनेला मान्यता दिलेली होती. आता कॅबिनेट त्याला अंतिम मान्यता देईल. माझं म्हणणं की आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही विकास साधणारी माणसं आहोत. आम्हाला त्यापेक्षा जास्त दुसऱ्या काही आरोप प्रत्यारोपामध्ये अजिबात रस नाही. आपल्याला काळजी करू नका, मी राज्याचा 10 वर्षाचा अर्थसंकल्प आहे मांडतोय. मला राज्याचं उत्पन्न दरवर्षी कसं आपण वाढवू शकतो, रिसोर्सेस कसे वाढवायचे असतात, टॅक्समध्ये गळती होणार नाही हे कसं बघायचं असतं, त्या सगळ्याचा साधक बाधक विचार करूनच आम्ही हे केलेलं आहे. त्यामध्ये कुठंही आर्थिक बाबतीमध्ये अडचण नाही आहे आणि केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन आम्हाला घालून दिलेल्या आहेत, आम्हाला म्हणण्यापेक्षा राज्यातील देशातल्या सर्व केंद्रशासित आणि राज्याच्या सरकारांना त्याचा कुठंही आम्ही महाराज नको कुठंही आम्ही त्याच्याबद्दल कुठलं गडबड करणार नाही. त्या सगळ्या नियमाच्या अधीन राहूनच
आमचं काम चाललेलं आहे आणि पुढेही आम्ही काम करत राहू. महिलांमध्ये जे पैसे पाठवत आहे, महिलांच्या अकाउंटमध्ये जे पैसे पाठवत आहेत, ते पैसे लवकरात लवकर काढून घ्या असं विरोधक म्हणतात. सरकारचं राज्यपालांच्या वेलकमला मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेलेलो होतो. राज्यपाल फार साधे सरळ आहे, तो अनुभव कसा मला आला. राज्यपालांचा शपथविधी ज्या दिवशी होता त्यावेळेस आपल्या सरकारी विमान राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वापरण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये आम्ही त्यांना विमान पाठवत होतो. त्यांनी सांगितलं मला विमान पाठवू नका, ही सर्व्हिस फ्लाईट नाही आहे. आणि ते सर्व्हिस फ्लाईटनं आले, आम्ही त्यांना वेलकम करायला गेलो आणि नंतर तसंच त्यांना शपथ देण्याचं काम आपल्या मुंबई चे चीफ जस्टिस हायकोर्टाचे त्यांनी केलं. आम्ही नंतर त्यांच्याबरोबर सगळ्यांनी राज्यपाल महोदयांच्याबरोबर थोडासा जेवणाचा आस्वाद घेतला, थोड्याशा गप्पा मारल्या. ते ज्या राज्यातनं आले त्या राज्याची परिस्थिती ते सांगत होते कशी आहे. ते आहेत कोईमतूरचे, दोनदा तिथं खासदार झालेले आहेत, त्याही भागातल्या काही बाबी सांगत होत्या. आत्ताही त्यांना वेलकम करायला आणि त्यांना गाडीपर्यंत सोडायला मी गेलो तेव्हाही काही गोष्टी एका चांगल्या भावनेने त्यांनी मला कानामध्ये सांगितल्या कान गोष्टी, आणि त्या माझ्या हिताच्या आहेत, माझ्या भल्याच्या आहेत. याचा अर्थ राज्यपाल इव्हन मला अधिकारी म्हणाले, दादा काल आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो, फार त्यांचा बारकाईनं अभ्यास आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून ते राहतात असा आत्तापर्यंतचा सहवासातला अनुभव आहे. ठीक आहे, देऊ या. शेवटी काही लोकशाही आहे, मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत. रक्षाबंधन जवळ आहे, सुप्रिया सुळे त्या दिवशी जळगावला असणार आहे, तर रक्षाबंधन तुम्ही साजरं करणार त्यांच्या. याच्याबद्दल मागच तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे, त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असेल त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तिथं जर सुप्रिया असेल तर तिला रक्षाबंधन करू द्या. मी सांगितलं ना त्याचा इतका पंचनामा तुम्ही लोकांनी चालवलेला आहे, मला माझं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकारच इथं ठेवलेला नाही. माझ्या तुम्ही सगळे मला गेले कित्येक वर्ष ओळखता, या मुली वगैरे तर आत्ता आल्या परंतु बाकीचे अनेक वर्ष ओळखतात. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कुणाच्या सांग्या वांग्यावरून बोलणार नाही. मी इथं येताना काय बोलायचं ते ठरून येत नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं, मुलाखत घेत असणाऱ्याला प्रश्नाला उत्तर देणं हा माझा स्थायी भाव आहे, तो माझा स्वभाव आहे. परंतु त्याच्यातनं पण काहीतरी आता अजित पवारांना सहानुभूती मिळाली, अरे मला कशाची सहानुभूती मिळायची. मला ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि बारामतीकरांनी पुणे जिल्ह्यानी पुणे शहरांनी पिंपरी चिंचवडनी भरभरून दिलेलं आहे, त्याच्यामुळं माझा जो काही मनात येतं ते मी बोलून जातो. परंतु त्याच्या संदर्भात इतकी त्याची चिरफाड करण्याचं काही कारण नाही. तो अधिकार संविधानाने मला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर तुम्हालाही करण्याचा अधिकार आहे, मलाही करण्याचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.